नमस्कार, स्वागत, वेलकम यू ऑल. तुमच्या सगळ्याचं आवडतो राजकीय मंच राज माची आरडीएक्स गोवा परत एकदा घेऊन गेला तुमच्या खातीर. तुमचं आवडतो राजकीय मंच राज माची आयज आमच्या सोबत असा. काँग्रेसचे गोय प्रदेशाध्यक्ष बाब गिरीश चोडणकर. बाब गिरीश, हांव तुमचे राजमाची तर्फे हार्दीक स्वागत करता. एक बदल जो जावन आसा तो एक प्राकृतीक नियम आमी म्हणटा, एक प्रकृतीचो नियम जो ह्या नियमांक मानिना किंवा स्विकार करिना तो स्पर्धेच्यान भायर पडटा, हे जग जाहीर आसा. ही गोष्ट वैयक्तीक एक मनशाक किंवा एक संस्थेक तंतोतंत लागता. ह्याचे फुडचे पाऊल जे आसा ज्याका म्हणटा आमी ट्रान्सफॉर्मेशन, एक छोटोसो एक उल्लेख करता आणि आमच्या डिस्कशनाक सुरवात करता गिरीश बाबा बरोबर. एक मनीस तो इंडियन आर्मीन वयता आणि 5 वर्षांची किंवा 6 वर्षांची जी कितें ती ट्रेनींग आसा ती सोपयता आणि परतो येता. जेन्ना तो हांगसल्ल्यान गेल्लो तो वेगळो मनीस आसलो आणि जो परतून येयलो तो ट्रान्सफॉर्मेशन जाल्लो मनीस आसलो. परत जेन्ना जो वयता आणि प्रत्यक्ष फिल्डार, प्रत्यक्ष लढाईच्या फिल्डार वयता आणि तितून शत्रू कडेन झुंजर वगैरे परत येता, परत आपल्या घरा येता, तेन्ना त्याच्या आणि ट्रान्सफॉर्मेशन झाले असता. वो ट्रान्सफॉर्मेशन हे स्वतःचे कुवती प्रमाणे, शक्ती प्रमाणे करचो असता. बदल हो वेगळो असता, ट्रान्सफॉर्मेशन हो वेगळो असता. इतके सांगपाचे तात्पर्य गिरीश बाब, तुमच्यान जे ट्रान्सफॉर्मेशन झाले असा, गेल्या एप्रील महिन्यात तुम्ही ताबो घेतलो, ही जबाबदारी महत्वाची, हे आम्ही त्या काटेगरी सिंहासन म्हणतात. कारण ती जबाबदारी त्या सिंहासनाचे बसपाक तुम्ही राजी झाले आणि त्याच्या नंतर तुमचा जो बदल झाला, जे ट्रान्सफॉर्मेशन आपण हा म्हणतात, त्याचे थोडेसे उल्लेख तुम्ही जर करशात, हे पुढच्या पिढीक आणि तुमच्या बरोबर सहकारी जे तरुण सहकारी जे असतात तिंकाय आयकोपाक बरं दिसतलं. ताजोय म्हाका एक संधी मेळ्ळी, राहुल गांधीन एक संधी दिली 2011 ही दिल्ली त्याच्या बरोबर काम करपाची. सो दिल्ली जेन्ना मळार काम करपाक संधी मेळ्ळी, म्हणजे जे काम करपाचे दृश्टिकोन आशिल्लो तो कंप्लीट बदल्लो. म्हणजे दिल्ली साकून गोंय पळोवप आणि दिल्ली साकून देश पळोवप आणि गोंयांक साकून गोंय पळोवप आणि गोंयांक साकून देश पळोवप, हातूंत भितरलो प्रचंड फरक दिल्ली पळोवपाक मेळ्ळो. तो अनुभव ते वेगळ्यावेगळ्या लोकां बरोबर मेळप, त्यांचे विचार आयकप, राहुल गांधी आणि बाकी सगळे लिडर असतात त्यांच्या बरोबर काम करता असताना असे वेगळेवेगळे त्यांचे विचार, काम करपाची पद्धत, नवीन नवीन आयडियाज, हे सगळे म्हाका एक त्या 7 वर्सांक हे करीत असताना, हो प्रवास करीत असताना तुमकां दिसून येयलें आसतलें की गोंयचें राजकारण आनी दिल्लीचें राजकारण, किंबहुना हांव अशें म्हणपाक सोदतां की बाकीच्या राज्यांतलें राजकारण, देशांतलें आनी गोंयचें राजकारण हें वेगळेंशें तुमकां दिसलें? ना, खूब म्हणजे बाकीचें राज्य चड करून व्हडलीं आसा तीं आनी देशाचें, त्या राजकारणाचेर विचार करता आसतना ते एक लाँग टर्म हाचेर विचार जाता. गोंयांत आमची प्रत्येक गोश्ट आमी शॉर्ट टर्म चेर विचार करता राजकारणाचो, त्याचो लाँग टर्म इम्पॅक्ट कितें जातलो ना त्याचो कांय ना, आमकां इमिजिएटली कितें मेळटलें आनी इमिजिएटली कितें जाय हाचेर आसता. आनीक आमचो देशाचो जेन्ना विचार जाता तेन्ना तूं लाँग टर्माचेर कितें विचार करता, तें ताचो इम्पॅक्ट कितें जातलो मुखार तें पळयतात. पूण आमी हांगा गोंयांत चडशे इमिजिएटली जालो रोखडो सरकार करपाचो, रोखडो उडोवपाचो, म्हणजे सामकी शॉर्ट टर्म पॉलिटिक्स आनी थंय लाँग टर्म पॉलिटिक्स हाचेर खुबसो तयार करता. म्हणजे तुम्ही आता तुम्ही ही जबाबदारी घेतलेली असा, एक महत्वाचे पद, ते अलीकडच्या काळात बऱ्याच लोकांक ते पेल्लेन असे म्हणता हा, आणि थोडे तर असे पळयतले की आपली केन्ना गच्छंती जाता अशी सुद्धा वेळ आसली.
पूण अशा परिस्थितींत ह्या पदाचो ताबो घेवप आनी जवळ जवळ 9 महिने 9 म्हयन्यांनी आमी म्हणटा बरे गोश्टीची कितें डिलिव्हरी जाता कितें, तर हे 9 म्हयन्या नंतर तुमी जो एक बदल घडोवन दाखयला हांगसर, एक हांव म्हणना तळागाळांतले कार्यकर्ते जागे जाल्या, एकदम जागे जाल्या अशें तुमी म्हणपाचें हांव धाडस करता सद्या, पूण एक वेगळो एक मॅसेज लोकां परेन, हे कार्यकर्ते जे आसले काही काळा परते निद्रिस्त म्हणटा हांव कितें, एक तरी एक तिडकीन ते पयस जाल्ले आसले, तांकां खंय तरी कोण कोण लागले बाबा कितें तरी आतां जावपाक लागलां म्हणून. आनी म्हत्वाची बाब म्हणल्यार तुमचे बरोबर जे सहकारी आसा, हांव भोवतेकदां अशें दिसता की अध्यक्ष झगडटा कितें, पूण तेज्या ते ताकतीचे तेज्या खांद्या खांदो लावन झगडपी सहकारी तेका क्वचित मेळटा. तुमकां तुमचे सुदैव की तुमकां बरे सहकारी गावल्ले आसा, एक वागीण कशी आमची ती प्रतिमा बाय तें गावल्लें आसा, मागीर जना म्हण, अमरदास पणजेकर म्हण, संकल्प म्हण, मागीर ते भुयांव म्हण, हे बरे धडाडीचे युवा तुमकां गावले, हे बद्दल खूब तुमी सुदैव आहा अशें हांव म्हणू शकता. ह्यो लिडरशिपी तयार करपा खातीर तुमी पयला आसतना नॅशनल लेवलाचेर जो पर्यंत तुमी नवे लिडर करिना तयार, तो पर्यंत तुमचे लिडरशिपी काही म्हत्व उरना. हे संदर्भात तुमचो काही प्लॅन आसा, कारण गोंयांत हे पुढें आमी पळयता की सद्याचे सरकार जे चल्ला ते सोदता लिडरांक, लिडर ना तेंचे कडेन, अशी पाळी खंयच्याच राजकीय पक्षाचेर येवचे न्ही अशी सगळ्यांक दिसता. ह्या बद्दल तुमचो कितें प्लॅन आसा? राहुल गांधी जेन्ना 2007 ताणें राजकारणांत प्रवेश केलो आनी तेन्ना साकून ताणें एक ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट केलें पार्टी भितर, इंटरनल डॅमोक्रसी हाडली, त्या बरोबर ताचो नवो विचार आशिल्लो की आमचे युवक, ज्या युवकां फाटल्यान कोण पॉलिटिकल पावर ना, जे सादारण परिवारांतले तरणाटे आनीक तांकां पॉलिटिकल बॅकग्रावंड कांय ना, पॉलिटिकल बॅकींग कांय ना, अशे तरणाट्यांक राजकारणांत प्रवेश करचो हे तांचो उलो आशिल्लो. आनी त्या उलयाच्या संदर्भांत म्हाका दिसता देशभर काँग्रेसच्या सगळे लिडर कार्यकर्त्यांनी तो एक संदेश असो घेवन काम सुरू केलं. थोडेशे मातशे इंटरप्ट करता गिरीश बाब, आमी जेन्ना म्हणटा जी जेका बॅकग्रावंड राजकारणाचो ना किंवा जे गरीब घराण्याचे तांकां स्वताचे ताकद ना स्वता हें करपाक, अशे लोकां कडल्यान 100% काम करून घेवप, एक तन्मयता जी आसता कितें परतो परतो पोटाचो विचार येवपाक करना. आयज सांजे आपूण घरा कडेन वयताना कितें घेवन वयतलो किंवा कितें घेवन वयतलो असो विचार येवपाक करना. तांकां जर पूर्णता झोकून दिवपाचें आसा, हांव हो फुडें तुमकां प्रस्न विचारपाक आसलो की तन्मयतेन तिका याद उरना, घर याद उरना, कांय उरना, फक्त आपलें काम आपलें दे, अशें जेन्ना आमकां लिडर करपाक जाय, कार्यकर्ते तयार करपाक जाय, तेन्ना कितें तरी तांकां आर्थीक पाठबळ आसूंक जाय गिरीश बाब अशें म्हाका दिसता. म्हाका तुमी पळयलां आसतलें की तुमी हांगा जर 24 वरां काम करता, बाकीचे म्हणटा आपूण ड्युटी सोंपून येतलो, बाकीचो कोण म्हणटा आपूण आपलें कितें तरी काम आसा कितें, पूण पार्टी जर फुडें वतलो अशी काही तरी तरतुदी आसच्यो अश्यो म्हाका दिसता गिरीश बाब. सारकें तुमचें, कारण जो पर्यंत आर्थीक आदार नासता, इवन महात्मा गांधीचो जो फ्रिडम मुवमेंट आशिल्लो, महात्मा गांधीन पयलो विचार केलो आर्थीक आनी ताणें थोडे 100 लोक आयडेंटिफाय केले आनी फंड्स रेजिंग स्टार्ट केले. रायट, आतां आमच्या पक्षान हो प्रोब्लम खूब आसा, खुबशे आमचे तरणाटे आसात तांकां रिसोर्स ना, पूण थोडे काम करतात, थोडे हें करतात, पूण तर मेळटा निश्ठावान सारके हें करतात, पूण ते आयडियोलॉजी कडेन बांदिल्ली आसा, पूण त्या आयडियोलॉजी कडेन आनी एक पर्सनल बॉन्ड आसा सगळ्या आमच्या ग्रुपां भितर, लिडरां भितर. सो ती पर्सनल बॉन्डेज गरजेची आसता खंयचे पक्ष बांदणी करता आसतना. जर ती पर्सनल बॉन्डेज ना जाल्यार तो कार्यकर्तो तुका जावं तो वर्क ऑफीस बेअर तुका त्या तळमळीन काम करना. सो ते पर्सनल रिलेशन, पर्सनल बॉन्डेज आनी पक्षाच्या आयडियोलॉजी कडेन आपली बांदिल्ली आनी कसलीच अपेक्षा धरप ना, तशें जेन्ना कार्यकर्तो भितर येता तो सामको झोपून दिला. करेक्ट. तशें हांव लक्की की गोंयांत हे असले कार्यकर्ते तयार जाले आनी सामके झोकून दिवपाक कोणाक. सद्या तरी आतां तुमची जी फळी आसा, आमी जे फायटर म्हणटा
कोणा तरी एक उल्लेख केलो फाटलेच आनी की गिरीश बाबा कडेन सगळे फायटर लोक आसा म्हणून. गिरीश बाब, काल तुम्ही हो वेगळे वेगळे ब्लॉक कमिटी आउट केल्यो, डिक्लेअर केल्यो, त्यो ते ॲक्च्युली ते एका संघटना जी असतात ती गरजेची म्हणजे बाबूत असतात ती, इट इज अ कंटिन्यू प्रोसेस. पण तुमकां इतलो वक्त कित्याक लागलो आणि किती नेमके डोळ्यासमोर दवरून तुम्ही हे लोक या कमिटीत नसलेले किंवा पार्टीपासून पैस गेले किंवा नाराज झाले, थोडे तिंका परत हाडले, थोड्यांक वगळले, अश्यो अश्यो काही बाबी तू किती नेमके डोळ्यासमोर दवरून केलं? पण बेसिकली आम्ही टाइम काढलो थोडो, पण आम्ही सगळे स्टार्टिंगूच अनाऊन्स केले की पक्ष संघटनेक पहिली आयडियोलॉजिकल कमिटमेंट जाय. जो कोण पक्षान येता ऑफिस बेरर जाता त्याक खबर असपा एकदा काँग्रेस म्हणजे किती, तो काँग्रेसीन कित्याक असा आणि काँग्रेसची वाटचाल किती. जो पर्यंत तो कन्विन्स ना तो दुसऱ्याक कन्विन्स करपाक शकता. आणि हाली आम्ही पळयताले की काँग्रेसीन लोक येतात वयतात सगळे पक्षान, जेव्हा त्याची आयडियोलॉजिकली कमिटमेंट नसता तो तुझा कितलो लिडर झाला तो उरना, तो आम्ही आमिशाक बळी पडटा. सो आम्ही एक अशी नवी फळी तयार करपाक सोदताले की जो आयडियोलॉजिकल कमिटमेंट असा. त्या खातीर आम्ही किती केलं, पहिली ट्रेनिंग केल्यो, चार कडेन वर्कशॉप केली आम्ही आणि सगळे ऑफिस बेरांक जे जाऊचे असा त्यांना पहिली ट्रेन केले. त्याच्या नंतर त्यांना सगळ्यांक असाइनमेंट दिली वेगळीवेगळी, प्रत्येक मतदारसंघाची दिली, थोड्यांक वर्कशॉपाची दिली, थोड्यांक स्पोक्समॅन दिली आणि आम्ही थोडे ऑब्झर्व केले कोण काम किती बरे करपाक शकता आणि थोडे त्यांचे कमिटमेंट लेवल कितले असा, हे सगळे ऑब्झर्व करून आम्ही त्याच्या नंतर पहिली टेस्ट केली आणि मागीर कमिट केली. पण अशा काही गोष्टी करत असताना की तू थोडीशी तुम्ही सगळ्यांक काय राज्य करपाक शकना किंवा सगळ्यांचे मान्य करपाक शकना, अश्यो अश्यो जेव्हा गोष्टी येतात त्यांना साहजिकूच खंयच्यान तरी कोणाचे मन दुखावपाची शक्यता असता. गिरीश बाब, तुमकां अलीकडे विषय सोदचे पडूंक ना, ओके? आणि जो पर्यंत एक तुमचे खंयचे पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यार येना तो पर्यंत एक आंदोलन किंवा आंगान जे जे अशे सळसळते रगत आहा ते तरुणाचे वयर सरना. अशे तुम्ही नशिबान आणि तुमची पार्टी नशिबान की तुमकां अशे आयतेच अशे विषय चलोन येयले आसा? हेजेर तुम्ही उत्तर दिवचे पयली एक ल्हानसो आम्ही ब्रेक घेऊया, घेऊया एक ल्हानसो ब्रेक, पळयत रावा राजमाची. RDX Goa, just a click away. Stay updated. Like us on Facebook at facebook.com/RDXGoa. Follow us on Twitter at twitter.com/RDXGoa. Subscribe to our YouTube channel at youtube.com/RDXGoa. Also, watch us live on RDX Goa app and stay connected to our website www.rdxgoa.com. You can also share your news and happenings on WhatsApp. Our number 860-540-1310. Break nandar, parat ekda tumcho saglyanche swagat. Tar Girish bab, hav tumka vichartole he je vishay asa. एक एक विषय हो म्हणजे काल परवा जो घडला की तो आंतरराष्ट्रीय पातळीचेर गोवा तसो फामाद आहा आंतरराष्ट्रीय पातळीचेर, पण वेगळ्या कारणा खातीर परत एकदा चर्चेन येला. तर ह्यो ज्यो सगळ्यो गोष्टी आहा गिरीश बाब, आम्ही म्हणटा की सरकार खंय तरी कमजोर झाला न्हिदला आणि तितून तुमचे कर्तव्य म्हणून खंयचो सरकार कोणी असो तो एक तुमचे कर्तव्य आणि काम करपाचो जो पद्धत असा, आंदोलन सरकाराक झेंबाडपाक दिवपाक करना, तिंकां सामके यू शूड कीप देम ऑन टोस, अश्यो जेन्ना गोश्टी करपाक जाय तेन्ना तुमचे नेमके कितें तेजेर स्ट्रॅटेजी आहा? बेसिकली कितें जालां, ह्या ज्या सरकाराक जेन्ना लोकांचो आशिर्वाद नासता आणि देवाचोय आशीर्वाद नसता, कारण हो सरकार जो झाला तो देवाक फुटून झाला, तुमकां याद जातली
जेन्ना माध्यमाचो प्रश्न जालो तेन्ना देवळांत वचून घरांनी घालताले. त्या देवळांत अजून परत वचपाक तेंकां धाडच जायना भाजपवाल्यांक, कारण देवाक फुटिल्या तेन्ना हेणी परत भाशा चेंजूच केली ना. दुसरें, लोकांनी हांकां वोटींग दिवनाशिल्लें, लोकांचो आशिर्वाद मतांतल्यान तेंकां पडना, हांकां रिजेक्ट केलें. सो जेन्ना सरकार चोरून व्हरतात, सो चोरून व्हरून ती गोश्ट जी खातात ती परवडना. म्हणजे हो सरकार चोरून व्हरून गेली न्ही, म्हणजे लोकांनी हांकां रिजेक्ट केलें आनी काँग्रेसीक दिल्लें. पूण ह्या लोकांनी भाजपवाल्यांनी सरकार चोरून गेलो. सो जेन्ना चोरून व्हरून कितें वस्त हें करतात तेन्ना ती पचना म्हणटात. सो एक्झॅक्टली त्या ह्या सरकाराचें तें जाल्लें आसा, कारण हांकां लोकांचो आशिर्वाद ना, देवाचो आशिर्वाद ना, आनी वयल्यान चोरून गेला, तें गिल्ड आसा. लोकांनी काँग्रेसीक दिल्लें तें आमी व्हेला. सो म्हाका दिसता हें सगळें पळयत जाल्यार जेन्ना आशिर्वादूच ना लोकांचो तेन्ना सरकार चलतलो. पण गिरीश बाब, तुमचे 17 आनी तेंचे 13 आसले, म्हणजे काँग्रेसचे 17 आनी तेंचे 13 आसले, आनी दोन तेंचे पयले बाप मावयेन आनी मडकयकर हे भाजपान गेले, ते आसले जाल्यार चित्र वेगळें जातलें आसलें. पूण इतलें आसून सरकार कितें घडोवपाक शकलो ना? सी जेन्ना तेंच्यांनी चोरून येयले ठीक आसा, भाजपा एक पार्टी म्हणून खंय तरी एक मातसो निश्काळजीपणां जाला, वेळ काडूंक ते मातशे म्हारग पडले अशें कितें जालें. सी सरकार करप म्हणजे एक क्लबाचे हें घडोवप न्ही, सरकार करप हो विचारपूर्वक सरकार जावपाचें आसता. आयज जी कितें घडटा गोंयांत ती तेणी गडबड करून जो सरकार बनयलो त्या हेजेर जालें. इलेक्शन जातकच एक एकदां 2 दीस लागता, 3 दीस लागता, 5 दीस लागता, एकदां 10 दिसूय लागतात. आनी कारण तो सरकार चलोवप आसता, राज्य चलोवप आसता, थंय कोणा बरोबर तूं वयतलो, तेजी पॉलिसीज, तुजी पॉलिसीज, तेंचे विजन, तुजे विजन, तेंचे मॅनिफेस्टो, ह्या सगळ्यांचो गोश्टीचो विचार लागता. हो सरकार वोटींग जातकच तेणी ठाम निर्णय घेतलो दिल्ली अमित शान की गोंयांक आनी मणिपुराक जंय बीजेपी हल्ल्यात थंय सरकार काँग्रेसीक करपाक दिवप ना. आनी जेन्ना ते थंय ठरयतात होम मिनिस्ट्री, प्रायम मिनिस्टर आनी तेंचो अमित शाह हे गोंयांक डायरेक्शन दिता की कशा भशेन सरकार करप, आनी थंय मागीर तोडफोड करप, करोडो पयशांचो वापर करप. आनी आमचे जे आमदार निवडून येयले थोडे पक्षांचे जेणी बीजेपी विरुद्ध वचून काम केलें, विरोधी बीजेपी विरुद्ध म्हणून तेंकां वोटींग मेळ्ळें, ते तेणी लोकांक विकले, लोकांची मतां विकलीं आनी ते बीजेपी बरोबर वचून तेणी सरकार केलो. सो हांगा काँग्रेसीचो कांयच चूक ना, डिले जाला कांय ना, की धांवन कोण पयलो राजभवनाचेर पावता तेका राज्यपाल लॅटर दिता अशें नासता न्ही. नाल्यार आमी पयले पयलीं रातचेच वचून दारांक गेटीर बसता आशिल्ले, तशें नासता न्ही. तें एक कन्वेन्शन आसा की सिंगल लार्जस्ट पार्टीक पयली संदी दिवची. आनी ह्या हितूंक आमी सगळे आतां रावले की ही जी गव्हर्नर आसा ती जे नियम आसा ते नियम फॉलो करतली आनी आमकां आपयतले. आनी त्या प्रमाणे आमी आमचे विचार आनीक ज्या अलायन्सा कडेन उलोवणी सुरू केली आनीक तेणी सांगले करता म्हणून सगळें सुरू जालें. आनी ताजे नंतर अचानक सगळे कशें फुटले, कारण पयसो म्हणटा ते कोण कोणाक हें जावपाक शकना. गिरीश बाब, एक असो ट्रेंड दिसता 2012 साला पासून की काँग्रेस टप्प्या टप्प्यान वयर येवपाक लागले, की पयली 9 आसली, मागीर 17 18 हय. तर ह्या परिस्थितीन तुमकां अशें म्हणचें दिसता की काँग्रेसचे प्रयत्न कितें आनी जो फोर्स आहा काँग्रेसचो गांवांनी कार्यकर्ते आहा तेंचे बरेपणान की बीजेपीन जी हें दिल्ल्यो आपल्यो आश्वासनां दिल्ली लोकांक ती जी एंटी अशें म्हणून लोकांनी वोट केला अशें बी तुमकां कितें तरी दिसता खंय? राजकारणांत केन्नाच 2+2=4 जायना. राजकारणांत 2+2 5 जाता, 6 जाता, 3 जातात. सो हो सगळो कार्यकर्त्यांचो हातबाल आसा तितूंत. बीजेपीची फेलियर आसा, बीजेपीची फुटींगपणां आसात, बीजेपीचे यू टर्न्स आसात. आनी ज्या तरेन तेणी लोकांक फुटयले, देवांक फुटयले, आपल्या कार्यकर्त्यांक फुटयले,
त्यामुळे नाराजी आशिल्ली लोकां भितर, आनी ते नाराजी भितर आमचे तेन्ना लुइझीन अध्यक्ष आशिल्ले तेणी नवीन युवक चेहरे मुखार हाडले आनी जे लोकांची अपेक्षा आशिल्ली ती आमी फुलफील केली आनी लोकांक दिसलें की बीजेपीन पुरो आतां बीजेपीचें विटलें सवंगा सारकी ते करप्शन म्हणटा करप्शनाचेर विटलें डॅवलपमेंट म्हणटा डॅवलपमेंटाचेर उठयलें फटींगपणां जेन्ना तेंचो वेलिंगकर सांगता हो मनोहर पर्रीकर म्हणटा फटींगाचो बापूय म्हणजे एक आवय सांगता आपलो भुरगो फटींग म्हणून म्हणजे लोकांनी तें मानलें खुबसो श्रेय तितून आमच्या हेकाय वयता आमच्या सुभाष वेलिंगकर बाबाकूय वयता की तांणी एक्चुली तो आपलो मनीस जेन्ना सांगता आपल्या मनशा बद्दल लोकांक ताका चड लोक बिलीव करता काँग्रेस जेन्ना सांगता तेजेर चड विश्वास नासता पूण जेन्ना आपलो मनीस सांगता सो थंय सुभाष वेलिंगकराची जी हे आशिल्ले तांकां कदाचीत सिटां मेळूंक जायत पूण डेफिनेटली तांकां तेणी तांकां डॅमेज खूब केले सो लोकांक ते उकडे पडले आनी हरच्यान आमी एक नवीन विचार येवन करायले एक नवीन लायन घेतली वाटेन म्हणजे सरळ वाट काँग्रेसीक साथ ही आमची टॅगलायन आशिल्ली म्हणजे आमी वांकडी तिकडी वाट करना आमची फटींगपणाची वाट ना आमची सरळ वाट आनी ते लोकांक खूब आवडले आमी पदयात्रा केली लोकां भितर गेले आमी हाऊस टू हाऊस गेले आमचे कार्यकर्ते प्रत्येक घरांनी गेले आनी घरान मेसेज आमी पावयली जे आमी पयलीं केन्ना करनाशिल्ले बरे कॅन्डिडेट मेळ्ळे यंग दिले न्यू फेसीस येयले आनी राहुल गांधीचे विचारी लोकां भितर पसरपाक लागले तेजो आमकां सगळ्यांत आतां हे मन तेन्नाक असेंब्ली आसा 3 दिसांची म्हणटा पूण ती खरी तर घडयतले 2 दिसांची आसता हे असेंब्लीन तुमची कितें स्ट्रेटजी आहा की सरकार कोंडीन धरपाक पयलें म्हणजे असेंब्ली म्हणजे ती एक जो जागो जंय गोंयचे वतीन तांणी निवडून दिल्ले तांचे रिप्रेजेंटेटिव्स जे आमदार म्हणटात आमी तेणी गोंयचे लोकांचे इश्यूज डिस्कस करप आसता दुर्दव्यान इतले दुर्दैव आमचे गोंयचे लोकांचे की गेल्या वर्साक फक्त 16 दीस असेंब्ली सेशन चल्ले म्हणजे देशाच्या इतिहासांत हे पयले राज्य जंय असेंब्ली सेशन जायना 16 दीस असेंब्ली सेशन आनी फक्त गेल्या वर्साक 7 कॅबिनेट मिटींग म्हणजे तुम्ही इमेजीन करात की सरकार आसा काय ना म्हणजे जंय असेंब्ली सेशन जायना आनी आमची गव्हर्नर आसा ती फक्त न्हिदल्यात आमचो बेश्टो पगार फुकट खाता आनी आपले जे काम आसा कॉन्स्टिट्युशनाची दिल्ली पूण हे 2 दिसांक तुमी एक काँग्रेस पार्टी म्हणून नेमके कितें करतले आमी एक म्हणजे प्रश्नाचो बडीबार करतले पूण 2 दीस कशे पावतले इतले व्हडले इश्यू आसात ते की आमी तेंचे खातीर रिक्वेस्ट करून कमी केले तेणी सेशन वाढोवपाक जाय आमचो बाबू कवडेकर जो ओपोजिशन लिडर आसा तेंची जेन्ना मिटींग जातली असेंब्ली सेशना खातीर तेन्ना ते डिमांड करतले की कमीच कमी 10 दिसांचे सेशन करचे पूण तरी सुद्दां आमी सगळे प्रश्न वेगळ्यावेगळ्या लेवलाचे प्रश्न आमचे सगळे आमदार घालतले हाचेर विचार विनय आमचो जाल्लो आसा आनी सरकाराक आमी पूर्ण कोंडींग दवरतले कारण हो सरकार चल्लो तो करप्शना नांवान डेवलपमेंटाच्या नांवान करप्शन करपाचो सरकार फॉर्मलीन सारखे यूज करतात लोकांक मारतात म्हणजे ह्या सरकारांक अंधाधुंदी चलल्यात सरकारांक फक्त करप्शन चल्लां आनी लोकां विरोधी निर्णय हे सरकार घेत आसात जमनी विकत आसात सुटकेस टू सुटकेस म्हणजे रिजनल बॅनाचे एक चालू केल्ले आसा म्हणजे फक्त जो मंत्री आसा तो मंत्री करप्शन शिवाय आनी दुसरे कांयच ना गिरीश बाब बाय इलेक्शन आहा मांद्रे आनी शिरोड्या तुमी खंय तरी एक स्टेटमेंट केला की दोनूय सिटां आमी जिखतले म्हणून तुमचे हांव म्हणजे पयलींच तुमकां बेस्ट ऑफ लक म्हणटा पूण एक उल्लेख तितून असो केला की जे बी जे पीचे हट धरलेले लोक आसात दोनी मतदारसंघान की त्यांचोय आमी उपयोग घेतले म्हणजे तेंची मदत घेतली म्हणून तर हे बी जे पीचे लोक आसा पळय हेच बी जे पीच्या लोकांक उडोवपा खातीर गेले असेंब्ली इलेक्शनांत काही लोक आहात तितून 3-4 सिटां आहात की हे लोकांक उडोवच्या खातीर काँग्रेसची मदत काँग्रेसचे काही लोकांची मदत घेतलेली हे बाबतीत तुमचे कितें मत आसा
पहिली म्हणजे हांव म्हणटलो काँग्रेस दोनी मतदारसंघ जिंकतले अशें म्हण. म्हाजो विचार एक्चुली गोंयचे लोक जिंकतले दोनी बाय इलेक्शन. कारण गोंयच्या लोकां भितर प्रचंड प्रचंड राग आसा आनी ह्यो ज्यो दगा करपाच्यो हे गद्दार दोगूय गद्दार सुभाष शिरोडकर आनी दयानंद सोपटे गोंयच्या लोकांनी तांकां नांव गद्दार दवरलेलें आसा. फक्त पयशां खातीर लोकांची हें विकल्याक तेणी. सो ह्या गद्दारांक धडो शिकोवपाक गोंयच्या लोकां भितर तिडक आसा. ती तिडक शिरोडे आनी मांद्रेचे मतदार ती उगडी करतले आनी लोक हे इलेक्शन दोनी जिंकतले. एक शेवटचो प्रस्न गिरीश बाब, की हो शेअर झेडाचो जो विषय येला जी सवलत दिल्या 200 वयल्यान 50 हाडपाची आनी तेजेर सरकार कांय उलयना, फार म्हणजे खूप गंभीर विषय आहात. म्हणजे असे की सरकार केंद्र सरकार गोयचे पण आहात, गोयचो आकार डेमोग्राफी काय विचार करनासतना सगळे नियम सरसकट गोयांक लायतात. ते लेकराच्या बाबतीन झाले, ते सीआरझेडाच्या बाबतीन जावपाचे असा. आणि ही आमची आम्ही सोबीत काय म्हणून निसर्ग जो असा पण तो पिड्यार जावचो न्ही असे प्रत्येकाक मनशाक सामान्य मनशाक दिसता. ह्या सीआरझेडाचेर तुमचो कसो लढो आसतलो? हो सीआरझेड जे न्यू नोटिफिकेशन येला ते देशाचे पंतप्रधान आणि देशाचे बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गोयचे जो कोस्टल बेल्ट असा म्हणजे दर्यादेगो असा त्यो दर्यादेगो डेव्हलपर आणि बिल्डरांक विकपाचे त्यांनी कॉन्ट्रॅक्टूच घेतलं म्हणपा. आता आख्या जगांक लोक एनवायरमेंट कसे प्रोटेक्ट करचे, इकोलॉजी कशी सांभाळची, कशी प्रोटेक्ट करची हाचेर जागृती करता आणि कायदे करतात. आणि भारत देश हो रिग्रेसिव्ह म्हणजे फाटी व्हरपाचो देश जय एनवायरमेंट काबार करपाचे विचार घेऊन मुखार आयला. हे कोस्टल जी 50 मिटरांचे हाडपाचे विचार आसात, इट इज व्हेरी डेंजरस. म्हाका दिसता ह्या इमिजिएट एका गोंयांक ताजो इम्पॅक्ट कितलो हेजेर आमी अभ्यास करतात. कारण ते नोटिफिकेशन अजून फायनल नोटिफिकेशन येयले ना, हे जे ड्राफ्ट नोटिफिकेशन असा तेजेर आमचो अभ्यास चालू असा. आणि हेजेर आम्ही पहिली आम्ही आंदोलन सुरू केले सगळे हातूंत एनजीओ बरोबर, पण आता आम्ही लीड करतले. आमचो एकदा अभ्यास तेजेर पूर्ण जातकर, कारण आयकले त्या प्रमाणे इमिजिएटली एक दोन तीन पंचायतींकूच ते सद्याक लागता, पूण त्याच्या मुखार येणारो काळ ते सगळ्या लागतले आणि ते इतले हानिकारक असतले की एंटायर कोस्टल बेल्ट हो पैशेकार लोक विकते घेतले आणि बिचार वचपाचो ॲक्सेस सगळ्या. आता लोकांच्यो तुमच्या कडल्यान मोठे अपेक्षा निर्माण जावपाक लागल्या गिरीश बाब, आणि विशेषतः तुमचेर खूप लोकांचो ती उमेदी तुमच्या कडल्यान खूप अपेक्षा लोकांच्यो असा. त्यांना हांव तुमची फुडली जी वाटचाल असा ते वाटचाली हांव राजमाशी तर्फे तुमकां शुभेच्छा देता आणि तुम्ही आमका वेळ दिलो त्या खातीर हांव तुमकां धन्यवाद देता. सगळ्यांक देव बरें म्हणटा.